ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सत्तेत सहभागी नसतानाही मारळगावच्या विकासासाठी माजी आमदार पप्पू कलानी यांनी तब्बल 45 लाखांचा निधी मंजूर करून आणलाय। आज मारळ ग्रामपंचायत हद्दीत विविध विकास कामांचं भूमिपूजन ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते संपन्न झालंय। यात वॉर्ड क्रमांक 6 मधील सूर्यानगर मधील मुख्य नाल्यावरील साकाव अण्णासाहेब पाटील नगर येथील रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण, जय अंबे नगर येथील रस्ता कॉन्क्रिटीकरण आणि बंदिस्त गटार तयार करणे, तसेच वॉर्ड क्रमांक 4 मधील राऊतसाळ येथील रस्ता कॉन्क्रिटीकरण अशा विविध वार्डात भूमिपूजन करण्यात आलंय। सत्तेत सहभागी नसतानाही एवढा निधी आणू शकतो, जर तुम्ही आमदार केलं तर नक्कीच मारळगावचा कायापालट करू, असं वचन ग्रामपंचायत सदस्यांनी नागरिकांना दिलंय। आता सध्या आमचे 45 लाखाचा निधी मंजूर झाला आहे, त्यामध्ये एक सूर्यानगरचा साकाव आहे आणि त्याला जोड रस्ता आहे, त्यानंतर अण्णासाहेब पाटील नगर मध्ये कॉन्क्रीट रस्ता आणि जय आंबे नगर येथील 20 लाखाचा निधी रस्त्यासाठी आहे। असे टोटल 45 लाख रुपये मंजूर झालेत आणि आमचा आमदार इथे नसताना किंवा आम्ही सत्तेत नसताना देखील आम्ही एवढा मोठा निधी उभा करू शकलो, त्यामागे आमच्या मागे असलेले आमचे शक्ती आमचे सन्माननीय पप्पू कलानी साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्हाला एवढा मोठा निधी इथे उपलब्ध करून देता आला आणि लोकांच्या असंख्य अडचणी आहेत त्याही सोडवण्याचा आम्ही वारंवार प्रयत्न करत असतो। साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या सहकार्याने या गोष्टी आम्हाला सहज शक्य होतात। आमचे तीनही सदस्य खूप होतकरू आहेत, त्यामध्ये अश्विनी देशमुख असतील, वेदिका गंभीरराव किंवा आमचे किशोर वाडेकर यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करून हे काम अविरत करत आहोत आणि यापुढे असंच काम चालू राहील याची ग्वाही देतो। धन्यवाद। क्रमांक 6 याचे उद्घाटन बऱ्याच ठिकाणी झाले आहेत आणि याचे सहकार्य आम्हाला कलानी साहेबांनी दिले आणि त्याचबरोबर या वार्डाचे सदस्य किशोरदादा वाडेकर, वेदिकाताई गंभीरराव आणि मी स्वतः अश्विनी देशमुख, त्याचबरोबर माजी उपसरपंच निलेशजी देशमुख, विवेकदादा गंभीरराव यांनी सगळ्यांच्या प्रयत्नांनी आज यश बघायला मिळतोय आणि येथील नागरिकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे मनस्वी धन्यवाद मानते। एरिया के तीनों सदस्य जो है निलेश भाई और विवेक भाई और किशोर भाई, ये तीनों जन ने जो आज हमें इतना सपोर्ट करके इस तरह से हमें अच्छे से संभाल के रखा है, बहुत बड़ी बात है। हम बहुत सारे एरिया में देखे, इतना डेवलपमेंट नहीं मिला जो ये तीनों सदस्य की वजह से हमें मिला है। जो भी काम हमने बोला हमेशा हाजिर रहे, चाहे रात हो चाहे दिन हो, कभी भी इनके जैसा कार्यकर्ता हमने देखा कि वो काम कोई भी दिल से करते हैं, इसलिए हम इनको पूरी तरह सपोर्ट करेंगे। और आज जो भी है, आज पप्पू साहब की वजह से आज इन्होंने कुछ फंड लाया और यहाँ का रोड का कार्य जो कर रहे हैं बहुत बड़ी बात है, जो 12 सालों में पहली बार हो रहा है। मैं शुरू से लेकर आज तक इस नगर में रहा हूँ लेकिन किसी तरह से हमने सहयोग लेके चलाया, लेकिन आज जो होने जा रहा है बहुत बड़ी बात है। आज भूमि पूजन हुआ, बहुत अच्छी बात है और इसके लिए हम एक बार स्वागत करते हैं बाबू भाई का। आज महारा ग्राम पंचायती मध्य वार्ड नंबर 4 या ठिकाणी कुठलाही भेदभाव न बाळगता विकासाला प्राधान्य देऊन माननीय माजी आमदार कलानी साहेबांच्याकडे काही विकासाचे मुद्दे ठेवून की वाढता विकास होणं गरजेचं आहे, राजकारण हा नंतरचा असतो पण विकासाच्यासाठी आम्हाला आपल्याकडून आमच्या वार्डासाठी काही विकासाचा निधी मिळावा अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडून ग्रामपंचायत 4-6 मध्ये तर आहेतच, त्याचबरोबर ग्रामपंचायत 4 मध्ये एकंदरीत 3 ते 4 कामं मंजूर झालेली आहेत। त्याचपैकी आज एक काम म्हणजे राऊतनगरचा रस्ता, त्या राऊतनगरच्या रस्त्यासाठी त्यांच्याकडून 10 लाखाचा निधी उपलब्ध झाला, त्याबद्दल मी वार्ड नंबर 4 वतीने त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार मानतो। आज हे काम होत असताना गेली 5 वर्ष फक्त नागरिकांना माझ्या माहितीनुसार असणाऱ्या आमदारांनी फक्त 5,000-2,000 अशा प्रकारचं एक प्रकारचं आमिष दाखवून लोकांना झुळत ठेवण्याचं काम केलं आणि विकास हा मुद्दाच त्यांच्याकडे नाहीये आणि विकासाचा मुद्दा नसल्यामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक कामं मंजूर आहेत वित्त आयोगातून, त्याचबरोबर नागरी सुविधा जनसुविधा या माध्यमातून अनेक कामं मंजूर आहेत
आणि सर्व कामांचा निपटारा जवळ होणार आहे। त्याचबरोबर अति महत्त्वाचा प्रश्न इथला असा असणार आहे की अनेक वर्ष यांना सांगून सुद्धा तुमचे महापालिकेवर तुमची सत्ता आहे, आमदार आहेत, कारण हा भाग आहे हा अनेक वर्षापासून पावसाळ्यामध्ये पूरग्रस्त म्हणून गणला जातो। दर वेळेला पावसाळ्यात पूरग्रस्त झालं का 2-5 हजार रुपये लोकांना द्यायचे, ते 2-5 हजारामध्ये 50 हजाराचा संसार उद्ध्वस्त झालेले असतात। लाखो रुपयाच्या मनस्थितीने मनस्थिती भरून येणार न भरून येणारे असं त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं असतात। त्यामध्ये अनेक वेळा सांगितलं की मुख्य रस्ता आहे, त्या मुख्य रस्त्यामध्ये आणि मोठे नाले बनवा का जेणेकरून येणारा पाणी तो पुरा येणारा पूर तिकडे निघून जाईल आणि हा भाग थोडा सखल भागामध्ये असल्यानंतर यांचा त्याच्यापासून संरक्षण होईल, पण त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं। त्याचबरोबर नाल्या इथले नाले या राऊतनगर या सर्व मारळगावच्या जवळ 1 नंबर वार्डपासून सूर्यानगरपासून तर पाणी वार्ड नंबर 4 मध्ये नदीला मिळत असतो, तर त्याच्यासाठी अनेक वेळा त्यांनी फक्त ऑफिसमध्ये बोलायचं आणि आश्वासनं द्यायचं, पण त्याच्यावर असं नियोजन झालं नाही की जे पाणी सूर्यानगरपासून मिळत आहे ते पाणी पाण्याची कशी विल्हेवाट लागली पाहिजे, लोकांना पैसे देऊन हे देऊन फायदा नाहीये, लोकांना आज पाहिजे संरक्षण। ते संरक्षण म्हणजे आज घराचं संरक्षण राहिलं नाही, बाकी महिलांचं तर नाहीच राहिलं पण घराचं संरक्षण राहिलं, असं संरक्षण त्यांच्यापासून कुठून मिळालं नाही, त्याबद्दल मी त्यांच्यावर खेद व्यक्त करतो की त्यांनी काहीच हे केलेलं नाहीये, गावाच्या विकासाच्या याच्यामध्ये सहभाग घेतलेला नाहीये। तर मी पुढे अपेक्षा करतो की कोट्यवधीचा निधी आणला मग विकास झाला की नाही, विकास निधी आणला त्यांनी सांगावा, निधी कुठला आणला, आमदार निधीचा कुठला कुठला गावामध्ये दिला तर त्यांनी सांगावं की हे आमदार निधी आणलेले आहेत आम्ही म्हणून। तर अशा प्रकारचं हे केलेलं आहे, तर पुण्याच्या एकदा मी गलानी साहेबांच्या या भूमिपूजन प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य वेदिका गंभीरराव, अश्विनी देशमुख, मोनिका गायकवाड, किशोर वाडेकर, प्रकाश चौधरी, विवेक गंभीरराव, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंगलदास मस्के तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।